नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे. आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये हायड्रॉलिक मशीन्सला आपण सुरुवात करतोय. हायड्रॉलिक मशीन्समध्ये आहे का एक्झॅक्टली कंटेंट? हायड्रॉलिक मशीन्स म्हणल्यानंतर हे सगळे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आले, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आले, ठीक आहे. पुढे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स म्हणजे वॉटरवरती चालून इलेक्ट्रिसिटी तयार करणारे पॉवर जनरेशन इक्विपमेंट्स, पॉवर प्लांट्स त्याला आपण म्हणूया. नंतर याच आपल्या ह्या सिलॅबसमध्ये आपल्याला असणारा पुढचा पोर्शन असतो बघा, ह्याच्यामध्ये हायड्रॉलिक मशिनरीजमध्ये आपण पंप्स बघतो बघा. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे पंप्स असतात. आता हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये आपल्याला सगळे टर्बाईन्स आहेत बघा. ह्याच्यामध्ये पॉवर जनरेटिंग टर्बाईन्स आहेत आणि ह्या टर्बाईन्समध्येही मुख्यतः आपल्या अभ्यासासाठी सिलेबससाठी नेहमीच विचारले जाणारे टर्बाईन्स म्हणजे याच्यामध्ये पेल्टन टर्बाईन असेल, फ्रान्सिस असेल, कापलान असेल किंवा प्रोपेलर असेल, हे टर्बाईन्स आहेत आपल्या सिलेबसचे. आणि ह्या पंप्समध्ये विचारले जाणारे पंप्स आपल्याला हाय हेड लो हेड ॲप्लिकेशन्समध्ये किंवा हाय हेड लो डिस्चार्ज ॲप्लिकेशन्समध्ये, हाय लो डिस्चार्ज ॲप्लिकेशन्समध्ये पंप्स असतात आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये मुख्यतः महत्त्वाचा पंप आहे ह्याच्यामध्ये सेंट्रीफ्युगल पंप, त्याला आपण रोटो डायनॅमिक पंपसुद्धा म्हणतो, जे की पुढे आपण डिस्कस करणारच आहोत याविषयी, रोटो डायनॅमिक पंपविषयी. आणि नंतरचा जो पोर्शन आहे आपल्यासाठीचा, ह्यासाठी असणार हे रेसिप्रोकेटिंग पंप्स. ठीक आहे, पंपचा हा पोर्शन नंतर असेल आपला, हा नंतरच्या म्हणजे हाफ पोर्शनच्या नंतरचा हा पोर्शन असणार आहे, त्यावेळेस आपण तो डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोतच. बट आत्ता तरी आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटला आपण सुरुवात करतोय. तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये आपल्याला सुरुवातीला त्याचा जनरल लेआउट बघायचा आहे. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये आपल्याला जनरल लेआउट बघायचा आहे की आपल्याला माहिती की इंडियामध्ये पॉवर जनरेशनसाठी आपल्याला वेगवेगळे सोर्सेस आहेत. त्यामध्ये काही कन्व्हेन्शनल, नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस असतात, त्यालाच आपण रिन्युएबल अँड नॉन रिन्युएबल सोर्सेस म्हणतो. ते थर्मोडायनॅमिक्समध्ये सांगितलं जाईलच तुम्हाला डिटेलमध्ये. पण इंडियामध्ये जर आपण बघितलं मुख्यतः पॉवर जनरेशनमध्ये, तर आपल्याकडं खूप वेगवेगळे आहेत. एक्झाम्पल स्टीम पॉवर प्लांट असतं, आपल्याला माहिती स्टीम पॉवर प्लांट, औष्णिक विद्युत केंद्र आपण त्याला म्हणतो, की वॉटर आपण स्टोअर करतो बॉयलरमध्ये आणि त्या वॉटरला आपण स्टीममध्ये कन्व्हर्ट करतो, त्यापासून आपण टर्बाईन फिरवतो, म्हणून त्याला आपण स्टीम पॉवर प्लांट म्हणतो. नंतर असते बघा हे न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये न्यूक्लिअर एनर्जी वापरतो आपण ॲज अ मेन सोर्स. ह्या स्टीम पॉवर प्लांटमध्ये आपण कोळसा, म्हणजे त्याला आपण कोल म्हणतो, बिट्युमिनस असेल, अँथ्रेनसाइट असेल, लिग्नाइट असेल, या टाईपचे वेगवेगळे टाईपचे कोल्स वापरतो आणि ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. बट न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये आपण युरेनियम असेल असे रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट्स वापरतो आणि न्यूक्लिअर फिशन नावाची जी रिॲक्शन असते याच्यामध्ये, न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन्स कॅरी आउट करून आपण पाण्याचं कन्वर्जन हे स्टीममध्ये करतो आणि आपण पॉवर जनरेशन करत असतो. त्याच टाईपमध्ये जर अल्टरनेट बघितले आपण, याला अल्टरनेट तसे बरेचसे आहेत असं नाही आहे. त्यामध्ये हाच एक हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे, किंवा त्याच्यामध्ये टायडल पॉवर प्लांट्स असतील, किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणूया की त्याच्यामध्ये वेगवेगळे पवन चक्की, तर आपण म्हणतो विंड टर्बाईन्स, ते असतील. असे बरेचसे आपल्याकडं सोर्सेस आहेतच, नो डाऊट याच्यामध्ये. त्यामध्येच आपण जर बघितलं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट हा जरा क्लीन सोर्स आहे एनर्जीचा, की याच्यापासून काही पोल्युशन नाही आहे. काहीतरी एका उंचीवरती पाणी स्टोअर केलेलं असतं, पोटेन्शियल एनर्जी असते त्याच्यामध्ये, ते पाणी आपण खाली आणतो आणि टर्बाईनला फिरवतो आपण आणि पुढे आपण जनरेटर त्याला आपण इन्स्टॉल करत असतो. ते सांगणारच आहे मी तुम्हाला. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचा हा पूर्ण लेआउट मी इथं डिस्कस करणार आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं की एक्झाम्पल असं एका ठिकाणी वॉटर स्टोअर केलेलं आहे काहीतरी उंचीवरतीच असतं असं काही नाही, याचेही वेगवेगळे टाईप्स आहेत. तसे तेही टाईप्स मी तुम्हाला थोडक्यात सांगेल, बट एक टाईप मला अगोदर एक्सप्लेन करावा लागणार आहे हा जनरल लेआउटमध्ये. एक्झाम्पल असं हे रिझर्वायर आहे, जास्त अमाऊंटमध्ये वॉटर स्टोअर केलं आहे आणि काहीतरी उंचीवरती पाणी आहे, याला आपण फ्री लिक्विड सर्फेस म्हणतो. आणि ही झाली आपली ही हेड रेस लेवल. आता पुढे सांगेलच मी ह्या लेवलविषयी, हेड रेस लेवल. आता यामध्ये जर बोलायचं असेल मला पुढे, याचं पूर्ण लेआउट जर बघायचं तर खूप कॉम्प्लिकेटेड असतो, बट आपल्यासाठी फक्त महत्त्वाचे कंपाऊंड्सच त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचे असतात. आपल्याला पूर्ण लेआउट, डिटेल्ड लेआउट कधीच लागत नाही. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त महत्त्वाचे इक्विपमेंट्स, कंपोनंट्स लागतात आपल्याला. या टाईपमध्ये आपण बोलू शकतो की या टाईपमध्ये ही वॉल आहे, स्टीम डॅम वॉल आहे, या टाईपमध्ये अशी कन्स्ट्रक्शन असतं. हे डॅम वॉलची विड्थ खाली खाली येताना ही जास्तीची असते, कारण खाली खाली येताना आपल्याला माहिती आहे इथून खाली खाली जसंही आपण येऊ
तसा प्रेशर फोर्स वाढत जातो. आणि एक्झाम्पल हे काहीतरी कन्स्ट्रक्शन आहे असं या टाईपमध्ये. चला ही डॅम वॉल आहे आपल्यासाठीचा हा पोर्शन, डॅम वॉल, ठीक आहे. आणि यामध्ये ही लेवल आहे, हेडरेस लेवल आहे, त्यासाठीचा आपल्याला महत्त्वाचा पॉईंट आहे, रेफरन्स पॉईंट आहे तो. मग पुढे आपण पाणी कॅरी आउट करण्यासाठी आपण या टाईपमध्ये एक पाईप वापरतो, त्याला आपण पेनस्टॉक पाईप म्हणत असतो. पेनस्टॉक पाईप, पेनस्टॉक पाईपचा डायमीटर खूप मोठा असतो, लेंथ जास्तीची असते हा पेनस्टॉक पाईप. मी ह्या पेनस्टॉक पाईपला असं एक ब्रेक करतोय, ब्रेक करतोय म्हणजे काय करतोय की पेनस्टॉक पाईपची लेंथ खूप जास्तीची असते, खूप जास्तीची लेंथ असते. मी जर अशी पुढं काढली तर हे तुमच्या मोबाईलच्या माझ्या लॅपटॉपच्या बाहेर जाईल अशी, तर त्यामुळेच मी ह्याला थोडंसं शॉर्ट करतोय. याचा मिनिंग असा आहे की ही लेंथ खूप जास्तीची असते आणि आपण त्याला असं दाखवतो. पुढे पुढे माझ्याकडं असणारं इथं हे वॉल हाऊस असतं बघा, हे त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या वॉल्स आपण ऑपरेट करतो, त्याला आपण वॉल हाऊस म्हणतो. वॉल हाऊसमधनं ऑन ऑफ करणं, वॉटरला कंट्रोल करणं, हे सगळं हा सगळा ऑपरेटिंग मेकॅनिझम्स इथनं चालतात. आणि त्याच्यानंतर जो महत्त्वाचा डिव्हाइस आहे ज्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात तो असतो बघा हा सर्ज टँक. सर्ज टँक त्याविषयी मी बोलणारच आहे डिटेलमध्ये. हा आहे सर्ज टँक आपल्यासाठीचा एक्स्ट्रा किंवा बफर वॉटर रिझर्वायर त्याला आपण म्हणतो. आणखी मग ह्या सर्ज टँकपासून आपण डायरेक्टली पाणी खाली घेतो, असं डायरेक्टली पाणी खाली घेतो आणि ते डायरेक्टली पाणी आपण अलाव करतो. कुठे अलाव करतो आपण? यावरती. हा इथं जर बघितलं तर पुढे पुढे बसवलेला आहे आपला पॉवर प्लांट. पॉवर प्लांट म्हणण्यापेक्षा मी डायरेक्टली त्याला म्हणतो टर्बाईन हाऊस. टर्बाईनचा पोर्शन आहे हा. इथं टर्बाईन असणार आहे असं आतमध्ये. हे टर्बाईन हाऊस आहे असं. हे टर्बाईन हाऊस आहे या टाईपमध्ये. आणि टर्बाईन हाऊसच्या आतमध्ये जर बघितलं तर इथं आहे आपला हा टर्बाईन. शेवटी भेटला आपल्याला हा टर्बाईन या टाईपमध्ये. हा टर्बाईन या टाईपमध्ये. चला पुढे. आता याचं वर्किंग तर खूप सगळं आहे, बट ह्या टर्बाईनच्या इथं असणार हा टर्बाईनचा शाफ्ट. अँड टर्बाईनच्या शाफ्टवरती पुढे पुढे बघा इकडं कुठंतरी जनरेटर बसवलं असतं बघा. हे जनरेटर, अल्टरनेटर आपण त्याला म्हणतो ना. त्या जनरेटरला जर आपण फिरवलं तर इलेक्ट्रिसिटी तयार होते. मग पुढे इलेक्ट्रिसिटी तयार करून आपण ट्रान्समिशन असतं इथं, स्टेप अप ट्रान्समिशन, स्टेप डाऊन ट्रान्समिशन. त्यानुसार आपण इलेक्ट्रिसिटीची डिमांड ज्या सिटीला आहे, एक्झाम्पल पुणेला आहे, तर त्या पुणे सिटीला, मुंबई सिटीला आपण पाठवून देतो अशी इलेक्ट्रिसिटीची डिमांड. मग इथं बरंचसं मोठं ग्रीड असतं बघा. ग्रीड मीन्स ज्यापासून आपण डिस्ट्रीब्यूट करतो ही इलेक्ट्रिसिटी वेगवेगळ्या ज्या ज्या ठिकाणी डिमांड आहे इलेक्ट्रिसिटीची त्या त्या ठिकाणी आपण ह्याला ट्रान्समिट करत असतो. आता ह्याच्यामध्ये बोलूया आपण आता याचं वर्किंग कसं होतं. तर वर्किंगच्या अगोदर थोडक्यात हे कन्स्ट्रक्शन तर सांगावंच लागेल मला. ह्या सर्ज टँकमध्ये हे वॉटर स्टोर असतं असं आहे. आणि हा झाला हा सर्ज टँक, जो की आपल्यासाठी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा खूप महत्त्वाचा आहे. सर्ज टँक पेनस्टॉक विषयी बोलोच मी. आणि ॲट द एंड ऑफ द पेनस्टॉक इथं एकदम हा छोटूसा पोर्शन जो दिसतो तुम्हाला इथं असते बघा हे नोझल. नोझलचं महत्त्वाचं फंक्शन असतं. मी जो पॉवर प्लांट जो ड्रॉ केला ना, हा पॉवर प्लांट जो आहे तो आहे पेल्टन टर्बाईनचा आहे बघा. पेल्टन व्हीलचा आहे तो, ठीक आहे. पेल्टन टर्बाईन एक इम्पल्स टर्बाईन आहे. पुढे मी इंट्रोड्यूस करणारच आहे. मला कुठंतरी एक ड्रॉ करणं आवश्यक होतं म्हणून हा मी ड्रॉ केला, जो की कॉमन आहे, मोस्ट कॉमन आहे. आणि यामध्ये आता आपण पुढे डिस्कस करूया. याचं कन्स्ट्रक्शन सांगायचं असेल तर ही डॅम वॉल आहे, हा पेनस्टॉक पाईप आहे. आताच बोलल्याप्रमाणे जास्तीची लेंथ असते. एकदम हे उंचीवरती वॉटर स्टोर केलं असतं. एक तर हे वॉटर वॉटर विषयी जर बोलायचं असेल, हे रिझर्वायर जर बोलायचं असेल आपल्या, तर रिझर्वायरचे ही दोन टाईप असतात. एक नॅचरली अवेलेबल रिझर्वायर असतं आणि एक तर आर्टिफिशियल रिझर्वायर असतं. हे नॅचरली अवेलेबल रिझर्वायर्स तसे कमी आहेत, बट तरी आपण याचाही फायदा करून घेऊ शकतो. आणि आर्टिफिशियलमध्ये, मॅनमेडमध्ये आपण काय करतो त्याच्यामध्ये, की काहीतरी उंचीवरती आपण डॅम बांधत असतो, असं कन्स्ट्रक्शन करत असतो. चला हा झाला आपला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट जो असतो त्याला आपण म्हणतो वॉटर वेज. वॉटर वेज, वॉटर वेज काय असतात बरं? वॉटर वेज म्हणजे वॉटर कॅरिंग एलिमेंट्स असतात बघा. ह्या रिझर्वायरपासून ह्या टर्बाईनपर्यंत पाणी आणणारे एलिमेंट्स असतात. मग त्यामध्ये आपण इथं वापरला हा पेनस्टॉक पाईप. मग ह्या वॉटर वेजमध्ये काही चॅनल्स पण असू शकतात, चॅनल्स पण असतात, काही कॅनॉल्स पण असतात. यामध्ये फक्त पाणी आणण्याचं काम करतात एका उंचीवरनं खालच्या लेवलला. किंवा इथं मग हे पेनस्टॉक पाईपसुद्धा असतात. ह्याला आपण जो वापरला तो पेनस्टॉक पाईप वापरला आहे या टाईपचे. मग थर्ड याच्यामध्ये बघायचं असेल तर हे वॉल हाऊसमध्ये आपण काय केलं एक्झॅक्टली, तर हे सगळं ऑन ऑफ मेकॅनिझम या वॉल हाऊसमध्ये चालतं. मी बोललोय ऑलरेडी या विषयीचं. आणि हे जे सर्ज टँक असतो याविषयीच तर मला बोलायचं आहे. सर्ज टँकविषयी, सर्ज टँकविषयी थोडंसं होल्ड करा. मी याविषयी खूप चांगल्या प्रकारे मला इथं बोलायचं, कारण हा महत्त्वाचा पोर्शन आहे.
आता ह्याचं थोडक्यात मी वर्किंग सांगतो, थोडक्यात म्हणतोय पण जास्त डिटेलमध्ये सांगणार आहे. बघा, ही जे वॉटर आहे, वॉटरकडे पोटेन्शियल एनर्जी आहे, इथं जास्तीची पोटेन्शियल एनर्जी असते, जास्त उंचीवरती पाणी असतं. आता इथंही बरेचसे वेगवेगळ्या टाईपचे वॉल्स असतात, बघा स्ल्यूज गेट वगैरे असतात, स्ल्यूज गेट्स ओपनिंगसाठीचे असतात हे. इथंही बरंचसं कंट्रोलिंग मेकॅनिझम असतं, आणि इथं तर खूप मोठं कंट्रोलिंग मेकॅनिझम असतं हे. इथं बरंचसं गव्हर्निंग मेकॅनिझम त्याला आपण म्हणतो ह्या सेन्समध्ये. हे वॉटर जसंही खाली येतं, त्याची पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन पुढे पुढे कायनेटिक एनर्जीमध्ये होत असतं. इथं होत नाही, पण सध्या ही पोटेन्शियल एनर्जीच आहे. या टाईपमध्ये वॉटर जसंही खाली येतं पेनस्टॉक पाईपमधनं, पेनस्टॉक पाईपच्या अगोदर, पेनस्टॉक पाईपच्या एंडला, इथं बोलतो आपण ह्या एंडला, इथं हे नोझल बसवलेलं आहे बघा आतल्या साईडला. नोझलचं फंक्शनिंग जर बघितलं आपण, तर हा पेनस्टॉक पाईप जर असेल, असा मोठ्या डायाचा पेनस्टॉक पाईप असतो, आणि हा असतो असा नोझल. त्या नोझलमधनं हे वॉटर बाहेर फेकलं जातं, हे असं वॉटर हे बाहेर फेकलं जातं. ह्याला आपण जेट म्हणतो. या जेटविषयी मी नंतर बोलणारच आहे. यानंतरचा पोर्शन आपला जेटचाच पोर्शन आहे, इम्पॅक्ट ऑफ जेट. कारण माहीत नाही ना आपल्याला एक्झॅक्टली जेट कुठनं येतं, काय येतं, डायरेक्टली सांगण्यापेक्षा मी इथनं सांगत असतो. त्या जेटमधनं हे जेट बाहेर जसं येतं, त्याची व्हेलॉसिटी खूप जास्तीची असते बघा. कारण काय झालं, इकडची पोटेन्शियल एनर्जी बघा, ह्या नोझलच्या अगोदर वॉटरकडे आहे पोटेन्शियल एनर्जी, प्रेशर एनर्जी असते बघा, जास्तीची प्रेशर एनर्जी असते. कारण मी प्रेशर एनर्जी का म्हणतो, सुरुवातीला वॉटरकडे प्रेशर एनर्जी असते इथं, कारण ज्या हाईटमुळं, मग ती प्रेशर एनर्जी, सॉरी पोटेन्शियल एनर्जी असते, ती पोटेन्शियल एनर्जी ह्या प्रेशर एनर्जीमध्ये कन्वर्ट होत 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 खाली येत असते. आणि या नोझलच्या अगोदर त्या वॉटरकडे मॅक्सिमम प्रेशर एनर्जी असते, मग त्या प्रेशर एनर्जीचं कन्वर्जन आपण कायनेटिक एनर्जीमध्ये करत असतो. कुठल्या केसमध्ये, ह्या पेल्टन व्हीलमध्ये कायनेटिक एनर्जीमध्ये करतो. आणि कसं करतो आपण, इथं नोझल वापरतो. आणि नोझलचा पर्पज काय असतो, काय असतो की त्या वॉटरला ॲक्सलरेट करणं, त्या वॉटरची व्हेलॉसिटी वाढवणं. कशी वाढते ही व्हेलॉसिटी, प्रेशर एनर्जी कमी होते आणि व्हेलॉसिटी एनर्जी वाढते, म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढते या टाईपमध्ये. मग इकडं हा इम्पॅक्ट होतो, हे हाय व्हेलॉसिटी वॉटर, हा जेट जो असतो तो डायरेक्टली इम्पॅक्ट करतो. इम्पॅक्ट केल्यानंतर हे जे टर्बाईन आहे, हे टर्बाईन हे असं रोटेशनला सुरुवात करतं. मग आता टर्बाईन रोटेशनला सुरुवात करतं, टर्बाईन आपण माउंट केलेलं असतं एका शाफ्टवरती, आणि त्या शाफ्टच्या साईडला इकडं असतं जनरेटर. मग ते जनरेटरमधले हे अल्टरनेटर्स, म्हणजे साऊथ पोल नॉर्थ पोल फिरल्यामुळं तिथे EMF जनरेशन होऊन इलेक्ट्रिसिटी तयार होते, आणि नंतर मग ती ग्रीड्सला पाठवून नंतर ही डिस्ट्रीब्यूट केली जाते. बघा या टाईपमध्ये हे सिस्टम असतं हे. काही प्रॉब्लेम तर नसायला पाहिजे याच्यामध्ये. आता यामध्ये काही महत्त्वाचे पॅरामीटर्स मला दाखवायचे तुम्हाला. एक्झाम्पल, हे वॉटर जरी खाली पडलं, वॉटर इथनं इम्पॅक्ट केल्यानंतर हे खाली पडतं बघा. असं हे वॉटर कुठं खाली पडतं हे, एक तर तुम्ही नदीमध्ये आलो करू शकता ह्या वॉटरला, नाही तर मग त्याला रियूज पर्पजसाठी किंवा इरिगेशन पर्पजसाठी तुम्हाला वापरायचं तसंही वापरू शकता. हे वॉटर जिथंही खाली पडतं त्याला आपण टेल रेस म्हणतो बघा. टेल रेस या टाईपमध्ये हे टेल रेस ड्रॉ करतोय, अशी मोठी टेल रेस ड्रॉ करतोय. टेल रेस लेवल आपण म्हणतो ज्याला आपण, ठीक आहे. वरची कुठली लेवल होती आपली, हेड रेस लेवल होती, ठीक आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे हेड्स असतात, वेगवेगळे हाईट्स असतात. हाईट्स म्हणजे कुठली, एक्झाम्पल ही जी हाईट आहे, ह्या दोघांमधला जो डिफरन्स असतो बघा, हेड रेस लेवल आणि टेल रेस लेवल, ह्या दोघांच्या डिफरन्सला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो टोटल हेड किंवा ग्रॉस हेड म्हणतो आपण याला. हे एच मी साईडला लिहिणारच आहे. होतं काय एक्झॅक्टली, आपल्याला माहिती आहे की ही जी एनर्जी असते बघा, ही कॉन्स्टंट असते. वॉटरकडे एनर्जी इतकी आहे असं आपण मानूया. आपण नाहीतर EGL ड्रॉ केला आहे बघा, तोच कन्सेप्ट मी तर ड्रॉ करतोय. वॉटरकडे एक्झाम्पल इतकी एनर्जी सुरुवातीला, मग जसंही वॉटर आतमध्ये एंटर करतं पाईपमध्ये, तर वेगवेगळे लॉसेसला सुरुवात होतात बघा. सुरुवातीलाच मायनर लॉस, नंतर आतमध्ये मेजर लॉस, आणखी मायनर लॉसेस, मेजर लॉसेस, मायनर लॉसेस, मेजर लॉसेस, सगळं होऊन होऊन इथं जी एनर्जी भेटते तीच आपल्यासाठी महत्त्वाची आहे बघा. ह्या पॉईंटला, नोझलच्या आउटलेटला जी एनर्जी असते तीच आपल्यासाठी महत्त्वाची, कारण तीच एनर्जी हे टर्बाईन फिरवण्यासाठी वापरली जाते. मग आपण जर डिस्कस केलं पुढे, तर ही एक एनर्जी लेवल आहे, अशी ही एनर्जी लेवल आहे एकदम जास्तीची एनर्जी लेवल. बट एवढी सगळी मेंटेन होते का, नाही होत. कारण एनर्जी अशी कमी 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 होत जात असते बघा, अशी वेगवेगळ्या लॉसेसमुळे. आता मी EGL ड्रॉ केलं, EGL एनर्जी ग्रेडियंट लाईन ड्रॉ केलं या टाईपमध्ये. मग इथं एनर्जी किती आहे, मी असं दाखवू शकतो की इथं एनर्जी इतकी आहे. मग ह्या दोघांमधला डिफरन्स काय आला, हा दोघांमधला डिफरन्स आला लॉस ऑफ हेड, आला HL. माहिती आहे आपल्या लॉस ऑफ हेड HL. आता मी काय मायनर लॉसेस नाही कन्सिडर करत, कारण सिस्टम खूप मोठं आहे. मी फक्त मेजर लॉसेस कन्सिडर करतो. आणि मेजर लॉस कसा काढतो आपण, डार्सी विजबॅच इक्वेशन काढतो आपला, हा FLV²/2GD या टाईपमध्ये असून तो डायमीटर डी कॅपिटल हा घ्या तुम्ही. या टाईपमध्ये आपण डार्सी विजबॅच इक्वेशन काढतो. मग याच्यामध्ये हा हेड काय म्हणणार मी, आता ह्या हेडला काय म्हणणार, हे हेड तर माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.
इथून इथपर्यंत डिस्टन्स मी घेणार आहे असं आहे, मग हे जे डिस्टन्स आहे ह्या हेडला काय म्हणतात? ह्या हेडला मी म्हणतो नेट हेड, कारण हेच हेड आपल्यासाठी कामाचं आहे, हेच हेड आपल्यासाठी कामाचं आहे. काय करूया आपण आता याच्यामध्ये, इथलं टोटल जे हेड आहे ग्रॉस हेड जे आहे त्याला मी एच जी म्हणतो आणि ह्या नेट हेडला मी फक्त एच म्हणतो, जे की हेच हेड आपल्यासाठी कामाचं आहे, हेच हेड आपण ह्या टर्बाईनला फिरवण्यासाठी वापरत आहोत. इथं जर सांगायचं असेल तर पॉईंट नंबर वन, पॉईंट नंबर ए घेऊया आपण. ग्रॉस हेड इक्वल्स टू मी असं लिहू शकतो का की नेट हेड प्लस लॉस ऑफ हेड या टाईपमध्ये? यस लिहू शकतो. मग नेट हेड काय आलं माझ्यासाठीचं? ग्रॉस हेड मायनस लॉस ऑफ हेड असं आलं आहे या टाईपमध्ये. मग टर्बाईन कुठल्या हेडच्या अगेन्स्टमध्ये काम करत असतं? तर ह्या नेट हेडच्या अगेन्स्टमध्ये टर्बाईन काम करत असतं, नेट हेड. आणि हा पूर्ण प्लांट, हा हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट जो आहे तो ग्रॉस हेडच्या अगेन्स्टमध्ये काम करत असतो. पूर्ण प्लांट आपण म्हणूया हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट. महत्त्वाचं कुठलं आपल्यासाठी? नेट हेड महत्त्वाचं आहे आपल्यासाठीचं. चला पुढे काही पॉईंट्स मला डिस्कस करायचे ज्याच्यामध्ये. हे वेगवेगळ्या टाईपचे हेड आपण डिस्कस केलेत आणि इथं काही डाऊट तर नसलाच पाहिजे तुम्हाला ऑलमोस्ट. आता पुढे मी काही पॅरामीटर्स सांगणार आहे की तुम्ही म्हणलं होतं की सर हे हॅमरिंग काय आहे, हॅमरिंग काय असतो हा इफेक्ट. एका स्टुडंटचा हा क्वेश्चन होता की सर हॅमरिंग तुम्ही कव्हर नाही केलं ना, मला हॅमरिंग इकडं कव्हर करायचा होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या वरचा जे आहे कंटेंट तो आहे सर्ज टँक. सर्ज टँक काय असतो बरं? हा सर्ज टँक काय असतो? आता ज्यावेळेस कधी कधी आपला डिमांड असतं बघा, सडनली आपल्याला काय करू लागतं, इलेक्ट्रिसिटीची डिमांड जर वाढली, इलेक्ट्रिसिटीची डिमांड वाढल्यानंतर टर्बाईनला आपल्याला हाय स्पीडला फिरावं लागतं. टर्बाईन जेवढं हाय स्पीडला हाय आरपीएमला फिरतं त्या टाईपमध्ये इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन फास्ट फास्ट होतं आणि त्या टाईपमध्ये जी एक्सेस डिमांड वाढलेली असते ती आपण फुलफिल करू शकतो. आपल्यालाही माहिती आहे की हा एक करो माहिती असेल आपला की जी इलेक्ट्रिसिटीची डिमांड असते बघा ती थ्रूआउट द टाईम कॉन्स्टंट असते. एक्झाम्पल जर आपण मॉर्निंग बघितलं 6 वाजता तर इलेक्ट्रिसिटी डिमांड एक्झाम्पल कमी अशी इथं आहे डिमांड. नंतर आपण नंतर 6 वाजल्यापासून 7 वाजले 8 वाजले की ती थोडीशी इलेक्ट्रिसिटीची डिमांड वाढते. एखाद्या सिटी विषयीची बोलतो मी, एक्झाम्पल पुणे सिटी विषयीची बोलतोय, टोटल ओव्हरऑल किंवा आपल्या घराचीही बघा ऑलमोस्ट या टाईपमध्ये ही वाढते वाढते, नंतर आणखी दुपारच्या नंतर थोडीशी कमी होते, नंतर 4-5च्या नंतर आणखी वाढायला सुरुवात होते अशी या टाईपमध्ये, नंतर 6-7 वाजता मग ती एकदम पीक व्हायला लागते, 9-10 वाजता तर एकदम पीक असते एकदम या टाईपमध्ये, मग नंतर आणखी 12 वाजायच्या नंतरही कमी होत जाते या टाईपमध्ये. तर टर्बाईनला ही काय इलेक्ट्रिसिटीची डिमांड आहे बघा या टाईपमध्ये. हेअर इज द डिमांड, डिमांड किलो वॅटमध्ये, वॅटमध्ये, मेगा वॅटमध्ये ही डिमांड असते ही बरोबर. आणि हा टाईम असतो, वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी रिक्वायरमेंट असते इलेक्ट्रिसिटीची, तर अकॉर्डिंगली आपल्या टर्बाईनला तसं फिरावं लागतं बघा. वेगवेगळ्या टर्बाईनवरचा जो लोड असतो तो थ्रूआउट द कॉन्स्टंट नसतो, प्रत्येक वेळेला वेगवेगळा असतो तो, त्या अकॉर्डिंगली आपल्याला टर्बाईनला फिरावं लागतं हाय स्पीडला. आणि ह्याला कंट्रोल करण्यासाठी, खरं तर ह्याला कंट्रोल करण्यासाठी इथं गव्हर्निंग मेकॅनिझमसुद्धा असतात, त्याच्यामध्ये बरेचसे गव्हर्निंग मेकॅनिझम्स बसवले असतात की टर्बाईनचा जेवढा डिस्चार्ज जास्त असेल, टर्बाईनमधनं म्हणजे ह्या पेनस्टॉकमधनं येणारं पाणी जितकं जास्त असेल तितकं ह्या टर्बाईनची स्पीड जास्त असते त्या टाईपमध्ये, आणि तेवढं हे जनरेटरची स्पीड जास्त असते. मग सर्ज टँक काय करतो? सर्ज टँक काय करतो? एक्सेस वॉटर स्टोअर करतो. कशासाठी एक्सेस वॉटर स्टोअर करतो? कधी कधी काय होतं की एकदम सडनली डिमांड वाढते, सडनली डिमांड वाढते टर्बाईनची, मग इतक्या दूरवरनं पाणी येण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि ती सडन डिमांड फुलफिल करण्यासाठी हा इथं असलेला हा सर्ज टँक आहे, तो लगेचच काय करतो ते एक्सेस वॉटर लगेच स्टोअर लगेचच तो सेंड करतो आणि त्या टाईपमध्ये हा टर्बाईन फिरतो. हा एक पॉईंट झाला. मग दुसरा पॉईंट काय असतो? एक वॉटर हॅमरिंग नावाचा एक इफेक्ट असतो. आता वॉटर हॅमरिंग इफेक्ट आपल्याला अगोदर तर बघावं लागेल. काय असतो वॉटर हॅमरिंग इफेक्ट हा? चला बोलूया आपण याविषयी. वॉटर हॅमरिंग, वॉटर हॅमरिंग इफेक्ट हा बोलूया आपण याविषयी. काय मग याच्यामध्ये हा वॉटर हॅमिंग हॅमरिंगचा इफेक्ट काय असतो बरा? वॉटर हॅमरिंगचा इफेक्ट काय असतो? खरं तर फ्लूइड मेकॅनिक्सच्या अगोदरच हा पोर्शन मी घेत असतो, बट इकडे पर्पजली ठेवला इथं सांगण्यासाठी समजून. बघा वॉटर हॅमरिंगवरती जर क्वेश्चन आले ना तर हे सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स तुमच्या इथनं यायला पाहिजेत. एक्झाम्पल मी असा एक टँक घेतला आहे, त्या टँकच्या एंडला मी असा एक पाईप कनेक्ट केला आहे. ॲज युजल आपली ही अगोदरची केस आहे फ्लूइड मेकॅनिक्सची. ह्या टँकमध्ये जे वॉटर आहे त्या वॉटरचं हेड आहे काहीतरी एच, हे वॉटरचं हेड आहे ना, ह्या पाईपची लेंथ असणारे काहीतरी एल, आणि जे वॉटर ह्यामधनं पास करतं त्याची व्हेलॉसिटी आहे व्ही. या टाईपमध्ये बरेचसे आहेत इथं रिक्वायरमेंट. आणि इथं आपल्याकडे एक्झाम्पल आहे टॅप आहे, ओपनिंग आहे, वॉल आहे एक्झाम्पल ही कंट्रोल करण्यासाठी वॉटरला लेफ्ट टू राईट. यामध्ये हे वॉटर आहे असं, हे वॉटर आहे असं, या टाईपमध्ये हे वॉटर जसंही फ्लो करायला सुरुवात करणं आतमधनं ते वॉटर खाली जाऊन पडणार आहे असं. आपण जर सडनली जर ही वॉल जर क्लोज केली, सडनली जर वॉल क्लोज केली तर काय प्रॉब्लेम तयार होणार इथं? तर इथं वॉटर हॅमरिंगचा प्रॉब्लेम तयार होतो. वॉटर माहिती आहे आपलं, वॉटर हॅमरिंग म्हणजे काय? हॅमरिंगचा हॅमरिंगसारखा आवाज येणं,
जसं आपल्या आय सी इंजिनमध्ये असं नॉकिंग डिटोनेशन, तो सुद्धा त्या टाईपचा हॅमरिंग इफेक्ट असतो बघा. तो हॅमरिंगचा इफेक्ट इथं दिसून येतो आपल्याला. तर होतं काय, सडनली जर तुम्ही वॉल क्लोज केली बघा, ह्याचं ह्याचं मेकॅनिक्स बघा तुम्ही थोडक्यामध्ये. हा एक्झाम्पल पाईप आहे असा, हा पाईप, ह्या पाईपला थोडंसं मोठं ड्रॉ केलं मी आणि या टाईपमध्ये हे वॉल आहे. वॉल जर तुम्ही सडनली अशी क्लोज केली तर इकडनं येणार जे वॉटर असते त्या वॉटरकडे सफिशियंट मोमेंटम असते. मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी, म्हणजे त्यामध्ये बरीचशी एनर्जी असते आणि ते मोमेंटम आपण म्हणतो ना एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. मग त्याची ही कायनेटिक एनर्जी जी असते, तुम्ही जर त्याला सडनली ब्लॉक केलं, सडनली ब्लॉक केलं तर इथं काय करणार आहे, मग इथं सडनली त्याच्यावरती इम्पॅक्ट होऊन जातो ह्या समोरच्या वॉलवरती आणि ते हाय इंटेन्सिटीची प्रेशर तयार होते. अशी जशी अगोदरच्याही केसमध्ये कॅव्हिटेशनमध्ये सांगितली होती, त्याचं रिझन वेगळं असतं पण इंटेन्सिटीची प्रेशर वेव्ह तयार होते. ही प्रेशर वेव्ह जर अशी वापस गेली तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आणि ही प्रेशर वेव्ह साईडला स्ट्राईक करते, इकडे इकडे स्ट्राईक करते, ह्या पाईप वॉलच्या सर्फेसला स्ट्राईक करते आणि मग आवाज तयार करते, आवाज तयार करते. कारण त्याच्यामध्ये बरीचशी एनर्जी असते, ती एनर्जी इकडं साऊंड वेव्हमध्ये साऊंड एनर्जीच्या स्वरूपात बाहेर पडते. आणि जर सफिशियंटली जर इंटेन्सिटीचे प्रेशर इंटेन्सिटी जर मॅग्नेट्यूड जास्त असेल ना, तर कधी कधी तर हा पाईप बस्टसुद्धा होऊ शकतो. म्हणजे या टाईपमध्ये हा वॉटर हॅमरिंगचा इफेक्ट एवढा क्रिटिकल होऊ शकतो. मग ह्या नॉर्मल केसेसमध्ये नाही दिसत का आपल्याला, ह्या नॉर्मल केसेसमध्ये नाही दिसून येत, कारण ह्याच्यामध्ये जास्त लंबे लंबे पाईपलाईन्स नसतात आणि त्या आपल्याकडं काय असतं जास्तीत जास्त की घराच्या वरती वॉटर स्टोअर केलं असतं ते खाली आपण वापरतो आपल्या डोमेस्टिक पर्पजेससाठी, तर त्यामध्ये तेवढासा इफेक्ट दिसून येत नाही. आणि नाहीतरी आपल्याकडं जो पाईप असतो तो मेटॅलिकचा पाईप असतो जनरली, जरी असा इफेक्ट आला तर थोडासा दिसून येतो बघा काही काही केसेसमध्ये. तुमचं जर ऑब्झर्वेशन तसं क्रिटिकल असेल, क्लिअर असेल तर तुम्हाला हे समजून येईल. हा तर या टाईपमध्ये असतो बघा. मग हा वॉटर हॅमरिंग इफेक्ट कशावरती डिपेंड करतो, हा काय काय पॅरामीटर्स काय आहेत, ह्या वॉटर हॅमरिंग इफेक्टचे पॅरामीटर्स काय आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर असतो बघा वॉल क्लोजिंग, वॉल क्लोजिंग टायमिंग, वॉल क्लोजिंग टायमिंग. तुम्ही किती वेळेमध्ये हा वॉल क्लोज करताय, हा जो वॉल आहे ना किती कमी वेळेमध्ये क्लोज करताय किंवा किती जास्त वेळ देतात तुम्ही. जर तुम्ही ग्रॅज्युअली जर क्लोज केला तर वॉटर हॅमरिंगचा इफेक्ट खूप कमी असणार आहे. आणि तुम्ही जर एकदम सडनली जर क्लोज केला, एकदम सडनली जर तुम्ही खाली प्रेस केलं तर ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये जी मोमेंटम असणार आहे वॉटरचं ते पूर्ण डिस्ट्रॉय होऊन प्रेशर एनर्जीमध्ये त्याचं कन्वर्जन होत असतं. म्हणून वॉल क्लोजिंग टायमिंग हा टी वरती डिपेंड करतो. हा दुसरा पॅरामीटर याच्यामध्ये असा असतो की ह्या वॉटरची व्हेलॉसिटी किती आहे, व्हॉट इज व्हेलॉसिटी ऑफ द वॉटर. वॉटरची जितकी जास्त व्हेलॉसिटी असणार आहे ना तितका जास्त हा वॉटर हॅमरिंगचा इफेक्ट असणार आहे, कारण मॅक्सिमम एनर्जी इथं डिस्ट्रॉय होणार आहे. आणि वॉटरची व्हेलॉसिटी कशावरती डिपेंड करते, ह्या हेडवरती डिपेंड करते की ह्या टँकमध्ये किती उंचीवरती पाणी आहे. कारण आपल्या माहिती व्ही इक्वल्स टू असते बघा अंडर रूट ऑफ 2gh, हा फॉर्म्युला इथंही वापरता येतो. जेवढं हेड जास्त, जेवढं जास्त उंचीवरती पाणी असणार आहे तेवढं वॉटरची व्हेलॉसिटी जास्त असते बघा. नंतरचा तिसरा जो पॅरामीटर आहे याच्यामध्ये, तिसरा पॅरामीटर काय असणार बघा याच्यामध्ये, तर ह्याची लेंथ असते बघा, लेंथ ऑफ द पाईप, लेंथ ऑफ पाईप. जितकी जास्त लंबी लेंथ असते, आता ह्या लंब्या लेंथप्रमाणेच तर आपल्याला इथं वरती डिस्कशन करायचं आहे. हे बघा पेनस्टॉक पाईपची लेंथ खरं सुरुवातीपासून इथपर्यंत खूप जास्तीची असते बघा, सुरुवातीपासून इथपर्यंत खूप जास्तीची असते. आता इथं वॉटर हॅमरिंगचा इफेक्ट कधी तयार होतो, कारण कधी कधी काय होतं बघा, सडनली तुम्हाला ह्या टर्बाईनची स्पीड कमी करावी लागते. सडनली म्हणतो मी, सडनली अशी रिक्वायरमेंट येते की तुम्हाला लगेचच ह्या टर्बाईनची स्पीड कमी करायची असते. मग टर्बाईनची स्पीड कमी करायची असते तर इथं वेगवेगळ्या टाईपच्या वॉल्स असतात, ह्या वेगवेगळ्या टाईपचं गव्हर्निंग मेकॅनिझम असतं. इथं खालच्या साईडनं डिफ्लेक्टर असतं आणि मग तुम्हाला सडनली ह्या वॉल क्लोज केल्यामुळे काय होतं की याच्यामध्ये एकतर हा पाईपचा डायमीटर जास्त असतो, पाईपमध्ये एक तर वॉटरची व्हेलॉसिटी जास्त असते. मग तुम्ही सडनली जर ह्या वॉल्स क्लोज केल्या तर इथं वॉटर हॅमरिंग मोठी प्रेशर वेव्ह तयार होते. इथं मोठ्या अमाऊंटची जर प्रेशर वेव्ह तयार झाली, ही प्रेशर वेव्ह काय होते, हा सर्ज टँकमधून ती ॲब्झॉर्ब होऊन जाते बघा. सर्ज टँक कधी ह्या टर्बाईनच्या जवळ बसले असतो, प्रेशर वेव्ह ॲब्झॉर्ब होऊन जाते पूर्णपणे, त्याची मॅग्नेट्यूड नलिफाय होऊन जाते. कारण अमाऊंट जास्त आहे ना वॉटरचं, त्यामुळे ती सभोवतालच्या सर्फेसला म्हणजे पाईप वॉलला स्ट्राईक न करता ती पूर्णपणे ॲब्झॉर्ब होऊन जाते आतमध्ये. हा स्टर्ज टँकचा हा पर्पज आहे बघा. दुसरा कुठला पर्पज सांगितलं होता, पहिला एमर्जन्सी कंडिशनमध्ये आपण हे वॉटर बफर वॉटर एक्स्ट्रा वॉटर आपण ह्या टर्बाईनला सप्लाय करू शकतो. आणि दुसरा पर्पज काय सांगितलं मी याच्यामध्ये की इट ॲब्झॉर्ब्स द हाय इंटेन्सिटी प्रेशर वेव्ह, म्हणजे या टाईपमध्ये हा वॉटर हॅमरिंगचा इफेक्ट कमी करण्यास हे सर्ज टँक मदत करतं आपल्याला. इथं न समजण्यास आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तसंच आपण बघितलं तर एमर्जन्सीमध्ये आपण ह्याला काय म्हणलं होतं, ह्याला आपण टर्बाईन हाऊस म्हणलं होतं. टर्बाईन हाऊस हे टर्बाईनचे कपडे आहेत खरं तर, हे हाऊस खरं तर ह्याचा काहीच पर्पज नसतो बघा. ह्या पेल्टन व्हीलमध्ये ह्या टर्बाईनचा काहीच टर्बाईन हाऊसचा काहीच पर्पज नसतो, फक्त ह्याला काही झाकून ठेवायला पाहिजे ना आपल्याला, असे पूर्णपणे ॲटमॉस्फेअरला एक्सपोज नको आहे. कारण इथनं वॉटर स्प्लॅश होऊन जातं, इकडं इकडं फेकलं जाऊ शकतं किंवा बाहेरचं कंटॅमिनेशन म्हणजे एअर वगैरे पण येऊ शकतं.
ती काही एअरटाईट केसिंग नसते बघा, इट इज अ नॉट अ एअरटाईट केसिंग. आतमध्ये जर आपण प्रेशर बघितलं, आतमध्ये प्रेशर टर्बाईनच्या आतमध्ये प्रेशर ॲटमॉस्फेरिक असतं आणि बाहेरही ॲटमॉस्फेरिकच प्रेशर असतं. मी कशाविषयी बोलतो तुम्हाला, हे पेल्टन व्हील विषयी बोलतोय बघा. या टाईपमध्ये हे पॅरामीटर्स असतात आणि ॲडिशनली याच्यामध्ये एक ब्रेकिंग जेट सुद्धा असतो बघा, हा ब्रेकिंग नोझल्स. ब्रेकिंग नोझल्स म्हणजे टर्बाईन जर असं फिरत असेल तर त्याच्या अपोजिट डायरेक्शननी हे नोझल्स त्या टर्बाईनवरती स्ट्राईक करतात आणि त्याची व्हेलॉसिटी कमी करण्यास किंवा त्याची स्पीड कमी करण्यास आपल्याला मदत करत असतात. या टाईपमध्ये हे पॅरामीटर्स असतात. चला पुढे, यामध्ये आपण ह्या टर्बाईनला पूर्णपणेच आपण डिस्कस केलं आहे. त्याच्यामध्ये कुठलाच पॅरामीटर आपण सोडला नाही आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या एफिशियन्सीज असतात, बट एफिशियन्सीज बघण्याच्या अगोदर आपल्याला मॅक्सिमम क्वेश्चन्स कुठे विचारले जातात तो पोर्शन आपण बघतोय. आता तो पोर्शन आपण बघतोय. याच्याविषयी जर सांगायचं असेल मला आणखी पॉईंट्स, चला आणखी थोडंसं वर जातो. एक क्वेश्चन्स मला आठवला आहे, दोन क्वेश्चन्स आठवले तसे. वॉटर फ्लो कसा होतो बरं याच्यामध्ये, वॉटर फ्लो कसा होतो. वॉटर फ्लो हा रिझर्वायरमधनं हे वॉटर कुठं येतं, हे पेनस्ट्रॉकमध्ये येतं, हे पेनस्ट्रॉक पाईपमध्ये येत असतं आणि नंतर वॉटर हे सर्च टँक किंवा वॉल हाऊसमध्ये. आता मी ते मेन्शन करत नाही कारण ते महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. बघा, रिझर्वायर, नंतर आहे पेनस्ट्रॉक, सर्च टँक तुम्ही मेन्शन करू शकता जास्तीत जास्त. सर्च टँकमध्ये येतं, मग सर्च टँकमधनं आणखी वॉटर कुठे येतं, हे ह्या नोझलमध्ये येतं. खाली तर नोझलचा पोर्शन असतो ना, नोझलमध्ये येतं. मग डायरेक्टली हे टर्बाईनवरती इम्पॅक्ट करतं, डायरेक्टली ह्या व्हील्सवरती. ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला रनर म्हणतो आपण. रनर जे फिरणारा जे आहे त्याला आपण रनर म्हणतो, रनर. आणि टर्बाईनची ब्लेड आहे, टर्बाईनच्या ब्लेड्स आहेत ह्या ब्लेड्स, आणि ह्याला कंबाईंडली आपण काय म्हणतो, त्याला आपण रनर म्हणतो. पुढे आहेच ते आपल्या नाहीतरी, त्या टाईपमध्ये हा हब असतो की ज्यावरती ह्या ब्लेड्स माउंट केलेल्या असतात, अशा कर्व्ड ब्लेड्स असतात. त्याचा प्रॉपर अँगल असतो, तो अँगल क्रिटिकली डिझाईन केलेला असतो, त्यानुसारच आपल्याला आउटपुटमध्ये व्हेरिएशन दिसून येतं. प्रॉपर अँगल ऑफ इम्पॅक्ट होण्यासाठी महत्त्वाचा आहे पॅरामीटर, महत्त्वाचा आहे तो. पुढे आपल्याला आहेच मी सांगणारच आहे, त्यामध्ये थोडंसं इंट्रोडक्शन आहेच आपल्याला यामध्ये. मग आता याच्यामध्ये काही एफिशियन्सीज असतात का वेगवेगळ्या, असतात एफिशियन्सी. मला वाटतं की एफिशियन्सीज मी इथंच कव्हर करतो, कारण ह्या एफिशियन्सीज पुढे पुढे रिपीट करण्यापेक्षा मी इथंच कव्हर करतो. त्यामध्ये पहिलीच एफिशियन्सी असते बघा, व्हॉल्यूमेट्रिक एफिशियन्सी. मी असं इटा वापरतो, पहिली एफिशियन्सी आहे ती. कास्तर हे व्हॉल्यूमेट्रिक एफिशियन्सी काय असतं बघा, हे व्हॉल्यूमेट्रिक एफिशियन्सी इक्वल्स टू काय असणार, हे द व्हॉल्यूम ऑफ वॉटर स्ट्रायकिंग पर सेकंड. बघा महत्त्वाचं आहे, रिपीट आहे सगळ्याच टर्बाईन्समध्ये हेच पॉईंट आहे, व्हॉल्यूम ऑफ वॉटर स्ट्रायकिंग पर सेकंड अपॉन व्हॉल्यूमेट्रिक एफिशियन्सी बोलतो ना मी, अपॉन व्हॉल्यूम ऑफ वॉटर त्याच टाईपमध्ये सप्लाईड बाय पेनस्टॉक पर सेकंड. आता काय बोललो आहे पॉईंट एक्झॅक्टली, हा पॉईंट सोपा आहे बघा. ही तर टर्बाईन आहे आपलं हे, आणि यामध्ये हा इथपर्यंत आला आपला हा पेनस्टॉक पाईप, आणि याच्या पुढे आपण बसवला हा नोझल बसवला, असा हा नोझल बसवला. ह्या नोझलमधनं हे वॉटर येऊन पुढे स्ट्राईक करत आहे या टाईपमध्ये. व्हॉल्यूमेट्रिक एफिशियन्सी काय सांगितलं, व्हॉल्यूम ऑफ वॉटर स्ट्रायकिंग पर सेकंड, सेकंदाला वॉटर किती स्ट्राईक करतं ह्या टर्बाईनवरती. आणि ह्यांनी काय लिहिलं आहे खाली, व्हॉल्यूम ऑफ द वॉटर सप्लाईड बाय द पेनस्टॉक पाईप. पेनस्टॉक पाईपनं पाणी किती सप्लाय केलं होतं, तुम्ही म्हणाल की सर जेवढं पेनस्टॉक पाईपनं पाणी सप्लाय केलं तेवढं इथं स्ट्राईक करत नाही का, नाही करत तेवढं स्ट्राईक वॉटर. तर हे वॉटरचा लॉस असतो बघा, बराचसा लॉस असतो. काही स्प्लॅश होतं वॉटर, इकडं स्प्लॅश होतं, इकडं खालती पडतं ग्रॅव्हिटीमुळे. आणि नंतर असं पण होतं की हे टर्बाईन फिरताना ब्लेड्स फिरताना मे बी वेगळ्याच ठिकाणी इम्पॅक्ट करतं बघा, ते टर्बाईनच्या वेगळ्याच पोर्शनवरती ते इम्पॅक्ट करतं. मग यामुळं काय होतं की याच्यामुळे बरेचसे स्प्लॅशिंगचे लॉसेस आले, लिकेजचे लॉसेस आले. इथं लिकेजचे लॉसेस नाहीत पण हायड्रॉलिक लॉसेस असतात, की पाणी इकडं स्प्लॅश करतं. त्यामुळं स्ट्राईक करणारं वॉटर वेगळं असतं. एक्झाम्पल, स्ट्राईक करणारं वॉटर आहे 100 मीटर क्यूब पर सेकंड. आणि पेनस्टॉकनं पाणी किती सोडलं होतं, पेनस्टॉकनं पाणी काहीतरी वेगळं सोडलं होतं, 110 मीटर क्यूब पर सेकंड सोडलं होतं. मग ह्या जो दोघांचा जो डिफरन्स असतो ना, त्याला आपण काय म्हणतो, व्हॉल्यूमेट्रिक एफिशियन्सी म्हणतो. कारण व्हॉल्यूमेट्रिक म्हणजे व्हॉल्यूम पर सेकंड, स्ट्रायकिंग पर सेकंड असं आहे ना ते असतं बघा व्हॉल्यूमेट्रिक एफिशियन्सी. सगळाच पॉईंट्स समजला, काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. चला दुसरा पॉईंट मी याच्यामध्ये कव्हर करतो आपला, हा एक वेगळ्या टाईपची एफिशियन्सी सगळ्या टर्बाईन्समध्ये. त्या टर्बाईनच्या एफिशियन्सीला म्हणतो आपण हायड्रॉलिक एफिशियन्सी. काय असतं बरं हायड्रॉलिक एफिशियन्सी,
तुम्ही जर ह्या वरच्या केसमध्ये जर बघितलं ना, वरच्या केसमध्ये सुरुवातीला वॉटर जे आहे, वॉटरकडे कुठली एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी. वॉटरची एनर्जी नंतर कुठल्या एनर्जीमध्ये कन्वर्ट होती, प्रेशर एनर्जीमध्ये कन्वर्ट होती. नंतर कुठल्या एनर्जीमध्ये कन्वर्ट होती, कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होती. असंच आहे ना, असंच कन्वर्जन आहे. आता या प्रेशर एनर्जीला आपण काय म्हणतो इथंच, खरं तर इथं मी आणखी एक नाव वेगळं वापरतो, हे ॲटॅक्टिव एनर्जीचं कन्वर्जन आहे बघा. पण आपण इथं असं नाही वापरत, आपण काय म्हणतो वॉटर पॉवर, म्हणजे वॉटरकडे कुठली तरी एनर्जी असणार ना, हे इथं वॉटर कडे कुठली तरी एनर्जी असणार, त्याला आपण वॉटर पॉवर म्हणतो. मी हे कन्वर्जन नाही वापरत, कारण हे कन्वर्जन आपल्या इथं गरजेच नाही, आपल्या पॉवरमध्ये सांगायचं आहे. आणि पॉवरमधलं हे प्रेशर एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी हे सांगायची गरज नाही आपल्या एवढ्या डिटेलमध्ये. फक्त पेनस्टॉकच्या जवळ कुठली एनर्जी असते, नोझलच्या अगोदर किंवा ह्या पाण्याकडे एनर्जी कुठली असते, तर वॉटर पॉवर असते बघा. वॉटर पॉवर, तर वॉटर पॉवरचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होत असतं, पण आपण ते कन्सिडर नाही करत. कारण आपण काय म्हणतो, इथं सुरुवातीला जेवढी वॉटर पॉवर आहे, वॉटर पॉवर जेवढी आहे सुरुवातीला इथं, तेवढीच वॉटर पॉवर इथं सुद्धा आहे असं आपण मानतो. आपण आयडियल कंडिशन कन्सिडर करत असतो ना, ह्या नोझलमध्ये लॉस होतच नाही असं आपण मानतो. नोझलमध्ये लॉस होतच नाही असं आपण मानतो. जर इथं वॉटर पॉवर 1000 असेल, तर नोझलच्या नंतरही वॉटर पॉवर 1000च आहे. मग वॉटर पॉवरमध्ये कन्वर्जन, वॉटर पॉवरचं कन्वर्जन कशामध्ये होतं, मग रनर पॉवरमध्ये होतं. रनर पॉवर म्हणल्यानंतर हा जो रनर आहे, हे जे टर्बाईन व्हील आहे ते फिरणार असं, मग हे मग त्याला आपण म्हणतो रनर पॉवर. मग रनर पॉवरचं कन्वर्जन पुढे कशामध्ये होणार आहे, ते रनर कशावरती माउंट केलेलं आहे, त्या शाफ्टवरती माउंट केलेलं आहे, मग ती असते शाफ्ट पॉवर. ती असते शाफ्ट पॉवर. मग शाफ्ट पॉवरच्या नंतर आणखी एक शेवटी एक पॉवर असते, त्याला आपण म्हणतो जनरेटर पॉवर. ॲट ॲक्च्युअलमध्ये तिथे इलेक्ट्रिसिटी तयार होते. मग आपल्यासाठी काय वापरणार आपण नेहमी करता, आपण हे तीनच कन्वर्जन वापरणार. आपण हे तीनच कन्वर्जन वापरणार. इथं लिहितो मी हे वॉटर पॉवर. होप तुम्ही ह्याला पॉज करून लिहिलं असेल हे सगळं. वॉटर पॉवर, नंतर हे रनर पॉवर. रनर फिरतं ना ह्याच्यामध्ये, रनर फिरतंय, रनर पॉवर आर पी त्याला आपण म्हणतो. आणि सगळ्यात शेवटी जे जी पी असते, त्याला आपण म्हणतो जनरेटर पॉवर. जनरेटर पॉवर. आता वेगवेगळ्या एफिशियन्सीज मला डिफाईन करायच्यात बघा. मी असं म्हणू शकतो का की सगळ्यात जास्त वॉटर पॉवर असणार आहे, नंतर सगळ्यात नंतर वॉटर पॉवरच्या नंतर थोडीशी कमी झालेली रनर पॉवर असते, आणि यापासून आणखी कमी झालेली शॉफ्ट पॉवर असते. असंच होणार ना, कारण लॉसेस येतील ना. वॉटर पॉवरच्या नंतर रनर पॉवरमध्ये लॉसेस, रनर पॉवरच्या नंतर शॉफ्ट पॉवरमध्ये लॉसेस. कारण पॉवर काय जशाच तशी 100% ट्रान्समिट नसते होत बघा. आपण बरोबर बोलतोय यामध्ये जर बोललो तर, आपण एक्झाम्पल इथं वॉटर पॉवर, ह्या वॉटरकडे असलेली पॉवर, नंतर हे रनरकडे असलेली पॉवर. इथं जर एक्झाम्पल वॉटर पॉवर जर 1000 किलोवॅट असेल, तर रनरकडे 990 किलोवॅट असं कन्सिडर करूया आपण. नंतर रनरची पॉवर ह्या शाफ्टला ट्रान्समिट होते बघा. आपल्याला माहिती आहे शाफ्ट म्हणलं की तिथं मेकॅनिकल लॉसेस आले, फ्रिक्शन लॉसेस आले, आणि वॉटर पॉवर आणि ह्या रनर पॉवरच्या मध्ये कुठले लॉसेस आले, वॉटर ज्यावेळेस इम्पॅक्ट करतं बघा ह्या टर्बाईनवरती, तर हे हायड्रॉलिक लॉसेस म्हणजे वॉटर स्प्लॅश करतं खालतीवरती या टाईपमध्ये. आणि मग नंतर हा शाफ्ट फिरणार, मग शाफ्ट ह्या पुढच्या जनरेटरला सुद्धा फिरणार, मग ह्या शाफ्टमधून जी पॉवर ट्रान्समिट होईल जनरेटरला, तिथं सुद्धा लॉसेस येऊन गेले. मग याच्यामध्ये डिफरन्स तयार होतच असतो सारखा. याच्यामध्ये इथून इथे एक वेगळा डिफरन्स असतो, इथून इथे एक वेगळा डिफरन्स असतो, इथून इथे एक वेगळा डिफरन्स असतो. सगळ्यात जास्त आहे वॉटर पॉवर, आणि नंतर त्याच्यानंतर आहे थोडीशी कमी झालेली रनर पॉवर. मग ह्याच्यामध्ये कुठले लॉसेस आले, त्याच्यामध्ये हायड्रॉलिक लॉसेस येऊन जातात बघा. हायड्रॉलिक लॉसेस, हायड्रॉलिक लॉसेस म्हणजे कुठले, हायड्रॉलिक लॉसेस म्हणजे कुठले की वॉटरचे लॉसेस होतात बघा. वॉटर स्प्लॅश होणं वगैरे वगैरे. रनर पॉवरचं कन्वर्जन शाफ्ट पॉवरमध्ये होताना काय होतं, इथं काय होतं, इथं आणखी हे मेकॅनिकल लॉसेस आपण त्याला म्हणतो. कधी ध्यान ठेवा, मेकॅनिकल किंवा त्याला आपण म्हणूया सगळ्यात सगळ्यात सोपं फ्रिक्शन लॉसेस त्याला आपण म्हणूया. हे झाले फ्रिक्शन लॉसेस रनर पॉवर आणि शाफ्ट पॉवरच्यामध्ये. नंतर शाफ्ट पॉवर आणि जनरेटर पॉवरच्यामध्येही इथंही फ्रिक्शन लॉसेस तयार होत असतात. फ्रिक्शन लॉसेस किंवा मग अदर काही लॉसेस जे की आपण निग्लेक्ट करतो, खरं तर ते लॉसेस इथं होत असतात ह्या दोघांना, म्हणून ह्याच्यामध्ये डिफरन्स येतो. आता एक्झाम्पल हे जर 1000 असेल तर हे 990 असणार आहे, हे जर 990 असेल तर हे 950 असणार आहे, हे जर 950 तर हे तर एक्झाम्पल 800 असणार आहे असं. मग हायड्रॉलिक एफिशियन्सी म्हणजे काय असतं, हायड्रॉलिक एफिशियन्सी हा कुठल्या तरी दोन पॉवरचा रेशो आहे. कुठल्या दोन पॉवरचा रेशो असला पाहिजे बरं, हा हायड्रॉलिक एफिशियन्सी ह्या दोघांमध्ये घेतो आपण हायड्रॉलिक एफिशियन्सी. कसं दोघांमध्ये बघा, इथं आणखी फ्रेम करतो मी, वॉटर पॉवर, हे रनर पॉवर, नंतर हे शाफ्ट पॉवर. बघा हायड्रॉलिक एफिशियन्सी म्हणजे ह्या दोघांचा रेशो असतो, हे दोघांचा रेशो असतो. कुठलं जास्त आहे, जास्तीची टर्म कुठली आहे, जास्तीची टर्म कुठली आहे, वॉटर पॉवर जास्तीची आहे आणि रनर पॉवर कमीची आहे. जे कमी आहे ते न्युमरेटरला ठेवा आणि जे जास्त आहे ते डिनॉमिनेटरला ठेवा या टाईपमध्ये. आणि त्याला 100 मल्टिप्लाय करा तुम्ही, तुम्हाला आला हायड्रॉलिक एफिशियन्सी. संपला पॉईंट हा. नंतरचा पॉईंट आहे मेकॅनिकल एफिशियन्सी. अशी मेकॅनिकल एफिशियन्सी काय असते, मेकॅनिकल एफिशियन्सी
कधी ध्यानात ठेवा, थ्रू आउट ह्या क्लासमध्ये मेकॅनिकल एफिशियन्सी म्हणणं ना शाफ्टच्या रिलेटेड असते बघा ती टर्म, आणि ह्या दोघांचा रेशो असणार आहे ती, हे कमीची पॉवर आणि ही जास्तीची पॉवर ह्या दोघांच्या कम्पॅरिझनमध्ये, मग शाफ्ट पॉवर अपॉन हे रनर पॉवर, त्याला 100 मल्टिप्लाय केला, 100 मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला पर्सेंटमध्ये येऊन जाईल तुमचं अँसर हे मेकॅनिकल एफिशियन्सी। झाले पॉईंट हे, चला चौथा पॉईंट याच्यामध्ये, त्याच्यामध्ये चौथा पॉईंट असतो बघा ओव्हरऑल एफिशियन्सी। ओव्हरऑल एफिशियन्सी काय असणार बरं, ओव्हरऑल एफिशियन्सी आपल्यासाठी इनपुट काय आहे, इनपुट आपल्यासाठी हे आहे, आपल्यासाठी आउटपुट काय हे आहे, ह्याच्या अगोदर नाही जायचं आपल्याला, ह्याच्या अगोदर बरंचसं काय काय आणि याच्यानंतरही बरंचसं काय काय असतं ते गरजेचं नाही आपल्यासाठीचं, आपला फुल फोकस याच्यावरती आहे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटवरती आणि त्याच्या रिलेटेडच्या टर्म्स आहेत। मग आउटपुट काय याच्यामधनं, हे आउटपुट आणि अपाऊन हे इनपुट असंच असतं हे, मग शाफ्ट पॉवर अपाऊन वॉटर पॉवर। झालं हे पॉईंट। आता ओव्हरऑल एफिशियन्सी बोलतो आहे, आता मी ओव्हरऑल एफिशियन्सीविषयी बोलतो आहे ना, तर ह्याचा म्हणजे याच्यामध्ये थोडीशी अरेंजमेंट करतो मी, मग शाफ्ट पॉवरला इथं लिहितो आणि इकडे लिहितो मी वॉटर पॉवरला, आणि मी एका कॉमन टर्मनं याला वॉटर पॉवरला मल्टिप्लाय करतो आणि शाफ्ट पॉवरलाही कॉमन टर्मनं मल्टिप्लाय करतो, काही चेंज, रनर पॉवर कॅन्सल झाले, बट शाफ्ट पॉवर आपण रनर पॉवर एक वेगळी टर्म आहे, रनर पॉवर आपण वॉटर पॉवर एक वेगळी टर्म आहे ना, शाफ्ट पॉवर आपण रनर पॉवर काय लिहिलं आपण याला, ह्याला आपण म्हणलं मेकॅनिकल एफिशियन्सी, मेकॅनिकल एफिशियन्सी इंटू रनर पॉवर आपण वॉटर पॉवर, कुठे गेले इथं वरती आले, रनर पॉवर आपण वॉटर पॉवर, याला काय म्हणतो आपण हायड्रॉलिक एफिशियन्सी। झाला एक नवीन फॉर्म्युला, याच्याविषयीचा क्वेश्चन विचारलेला ऑलरेडी, ओव्हरऑल एफिशियन्सी इज द प्रोडक्ट ऑफ द मेकॅनिकल एफिशियन्सी हायड्रॉलिक एफिशियन्सी, ह्या दोघांचा रेशो आहे। नंतर आणखी एक बघा याच्यामध्ये, ओव्हरऑल एफिशियन्सी जे आहे ना, ओव्हरऑल एफिशियन्सी जे आहे ना, त्याला आपण असं सुद्धा लिहू शकतो बघा, इट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ द, इट इज द प्रोडक्ट ऑफ द हायड्रॉलिक एफिशियन्सी, मेकॅनिकल एफिशियन्सी आणि व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी, असं सुद्धा लिहू शकतो आपण याला। पण कधी जर व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी जर दिली असेल, जर तर इफ गिवन जर दिली असेल, जर तर मग ही तर मोस्ट करेक्ट टर्म आहे, ही तर मोस्ट करेक्ट टर्म आहे ओव्हरऑल एफिशियन्सीसाठी, ओव्हरऑल एफिशियन्सीसाठी ही तर मोस्ट करेक्ट टर्म आहे। मग ह्याच्यामध्ये प्लांट एफिशियन्सी सुद्धा असते बघा, एक प्लांट एफिशियन्सी, प्लांट एफिशियन्सी कशी घ्यावं लागेल आपल्याला, प्लांट एफिशियन्सी एकदम जनरेटर पॉवर न्यूमरेटर घ्यायचं, ते प्लांट एफिशियन्सीमध्ये कसं येईल, प्लांटच्या अक्रॉस काय होत चाललं आहे, काय होत चाललं आहे, प्लांटच्या अक्रॉस म्हणजे आउटपुट काय, प्लांटपासून जनरेटर पॉवर आहे, मग प्लांटला इनपुट काय होतं, हे वॉटर पॉवर असतं प्लांटला इनपुट, याच्या अगोदरची एक पॉवर आहे पण नाही गरजेचं आपल्याला, ही असतं याला प्लांट एफिशियन्सी म्हणतो आपण। सो या टाईपमध्ये हा हायड्रॉलिक हायड्रॉलिक्सचा पोर्शन आपण इंट्रोडक्टरी पोर्शन कव्हर केला, हे बरेचसे पॉईंट्स रिपीट आहेत, आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण इम्पॅक्ट ऑफ जेट आणि टर्बाइन्सला आपण सुरुवात करूया, क्लासिफिकेशनला सुरुवात करूया। सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।